शंभर बाउन्सर्स पन्नास पोलीस कार्यकर्ते आणि प्रेक्षकांच्या प्रचंड गराड्यामध्ये तिची एंट्री हा काही कुठल्या नेत्याचा किंवा मंत्र्यासाठीचा फौज फाटा नाहीये ही व्यवस्था आहे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमासाठी जेव्हा तिची एंट्री होते आपल्या खास अदाकारीनं तरुण मनांवर अधिराज्य गाजवणारी ही गौतमी पाटील जेव्हा तिची एंट्री होते ते रंगमंचावर चढते तेव्हा आतिषबाजी करून प्रेक्षक जल्लोष करतात असं एखाद्या कलाकाराच्या बाबतीत घडत असेल तर तो कलाकार भाग्यवानच म्हणावा लागेल ते भाग्य गौतमी पाटीलला लाभला आहे असं आपल्याला म्हणता येईल तिचा केवळ हातात हात मिळावा म्हणून प्रेक्षकांची तुंबाड गर्दी आणि या गर्दीमध्ये इतकं मोठं प्रेक्षकांचं प्रेम या गौतमी पाटील हिला लाभलेलं आहे तिच्या कार्यक्रमामधला जल्लोष आणि प्रेक्षकांना हँडल करण्यासाठी पोलिसांची चाललेली धावपळ आणि त्यातून तिच्या उसळणाऱ्या अदाकारी आणि याच अशा विविध अदाकारींवर एखाद्या समुद्राने जशा उसळ्या घ्याव्यात त्या पद्धतीनं उसाळ्या घेणारा हा प्रचंड प्रमाणात जमलेला समोरचा प्रेक्षक वर्ग हे सगळं चित्र पाहता तिला आतापर्यंत ट्रोल करणारे विरोध करणारे आणि तिला वेगवेगळ्या भाषेत अक्षरशः शिवयाने वाहणारे या सगळ्याच लोकांनी आता तरी तिचा प्रेक्षक वर्ग पाहता आणि तिची वाढती पब्लिसिटी वाहता काहीतरी विचार करून हिच्यावर ट्रोल करणं हिची बदनामी करणं किंवा तिच्या कार्यक्रमांना विरोध करणं बंद केलं पाहिजे असं म्हणता येईल कारण तिने आत्तापर्यंत विविध मीडियाला एकदम संयमपणे आणि एकदम आदरानं ट्रोलर्सला आणि विरोधकांना उत्तरं दिलेली आहेत त्यांचा मान सन्मान राखून म्हणून गौतमी पाटीलवर असलेलं प्रेक्षकांचं प्रेम जास्तीत जास्त वाढतच चाललेलं आहे आणि ए तिच्या कार्यक्रमासाठी येणारा प्रेक्षक वर्ग हा प्रचंड संख्येमध्ये वाढत आहे आणि तिच्या आपण ज्या काय पोजेस पाहतोय ती एखाद्या नेत्याला किंवा मंत्र्याला शोभेल अशा पद्धतीचा जनसमुदाय प्रेक्षकवर्ग तिच्या भोवती गराडा गाताना आपल्याला पाहायला मिळतो आहे तिनं तिच्या नृत्य कौशल्यामध्ये थोडा बदल केलेला आहे पूर्वी काही तिचे व्हिडिओ जे व्हायरल झाले होते त्या अधाकारिडमध्ये काही अश्लीलतेकडं झुकणारं नृत्य होतं ते, ते पूर्णपणे तिने थांबून आता चांगल्या पद्धतीनं आणि शोजोळ पद्धतीनं प्रेक्षकांचं कशा पद्धतीचं मनोरंजन उत्तम प्रकारे करता येईल व्यवस्थित साडी नेसून किंवा व्यवस्थित कपडे नेसून अदाकारी कशा पद्धतीने करता येईल आणि प्रेक्षकांना जास्तीत जास्त नृत्याच्या माध्यमातून आनंद कशा पद्धतीने देता येईल असा तिने बदल केलेला आहे तरी देखील प्रेक्षक हा आंबड शौकीनच नाही हे सुद्धा प्रेक्षकांनी प्रचंड प्रमाणात दाखवून दिलेला आहे आणि तिची अदाकारी तिच्या नृत्यशैलीबद्दल जाणून घेण्यासाठी पाहण्यासाठी लोकांची गर्दी गौतमी पाटील या नावाभोवती एक वेगळंच वलय निर्माण करतोय हे या ठिकाणी म्हणता येईल कलाक्षेत्रातील नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा द रायझिंग स्टार्स फिल्म प्रोडक्शन